मी अति आपण पाहत आहात एटीव्ही इंडिया. एटीव्ही इंडिया मध्ये आपले स्वागत आहे. काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर आंदोलन आणखीन आक्रमक झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक. मराठा समाजाचं आंदोलन काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर अजून आक्रमक झाले आहे, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाकडून आज सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक पुकारली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील खबरदारी म्हणून आज शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच हदगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन करून सरकारचा विरोध दर्शवला. तर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात आंदोलक आक्रमक झाले, त्यामुळे आंदोलकांनी जाळपोळ केली. तसेच लोहा, कंधार, अर्धापूर, हिमायतनगर या तालुक्यातसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने करण्यात आली. या मोर्चाची मुख्य मागणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियाला 50 लाख मदत करून शासकीय नोकरीस घेण्यात यावी, अशा विविध मागण्या घेऊन मराठा समाजाने आज नांदेड बंद आक्रमकपणे आंदोलन केले. व यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशीही प्रामुख्याने या आंदोलनामध्ये प्रामुख्याने सकल मराठा समाजाने मागणी केली आहे. पिटोऱ्याला साकडे करायला गेले आहेत की माझ्या मराठा पोरांना आरक्षण मिळायला पाहिजे, माझ्या मराठा पोराचं शिक्षण उज्ज्वल व्हायला पाहिजे, त्याचं भविष्य आणि त्याचं कुटुंब उज्ज्वल व्हायला पाहिजे. पण हा भडवा देवेंद्र फडणवीस महापूजेला, विठुरायाच्या महापूजेला आजपर्यंत कुठलाही मुख्यमंत्री थांबलेला नाही, पण हा छक्क्या तिथं थांबला. विठुरायाचा आशीर्वाद त्याला मिळणार नाही, पुढच्या 5 वर्षांमध्ये त्याला कोणी सत्तेमध्ये घालणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांचं आरक्षण कोणीही रोखणार नाही ही विठुरायाच्या जन्मनाथ. म्हणून आपल्याला कोणतं वाहन फोडफोड करायचं नाही. त्याच गाडीमध्ये आपला कोणी नातेवाईक असू शकतो, त्याच गाडीमध्ये कुठली आपली आई बहीण असू शकते, कोणी दवाखान्यात जायचं असू शकते, म्हणून कोणी वाहनाला रोखायचा प्रयत्न करू नका. आपल्याला आपल्या नीतीमार्गानं संविधान दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे जायचं, कायद्याच्या विषयाप्रमाणे कायद्यातून आपण विषय मांडून त्या ठिकाणी जाऊ. पण पुन्हा एकदा सर्वांना उतरून आंदोलन करण्याची करता झेंडाच आपलाच पाहिजे आणि दांडाही आपलाच पाहिजे, तर त्या मनगटामध्ये ताकदही तेवढीच पाहिजे. म्हणून पुन्हा सर्व मराठा पुनरुद्धवांना विनंती करतो की व्यसनापासून आपण दूर राहावं, मराठापुरांनी व्यसनापासून दूर राहावं, गुटखा दारू तंबाखू यापासून दूर राहावं. उद्या काजू बदाम खा, तुमच्या मसल्स वाढवा, दुसऱ्यांनी समोरच्यांनी गांधीजीचे तत्व आपणही बाळगू. एका गलात मारली दुसरा गल समोर करू, पण एकाचे दोन झाले पण दोनचे चार व्हायचे. गांधीजीचे तत्व आम्ही वापरायला पाहिजे, दुसरे गाल माझे नाही तर ते तुझे आहे, त्यासाठी आपल्या मनगटामध्ये ताकद निर्माण करायची. म्हणून पुन्हा एकदा मराठा बांधवांना एकत्रित झाल्याबद्दल मनातून शुभेच्छा देत, घरामधून तुम्ही निघताना माझ्या पोराचं काय भलं होईल हा उद्देश जर मनात ठेवला, सकाळी माझं पोर आंघोळ केलं नाही, मला पहिल्यांदा मुंडन करायचं. आजची बातमीपत्र येथेच संपले, उद्या भेटूया, नमस्कार.